नमस्कार, मी जयेश। रावरी तालुक्यातून आताची मोठी बातमी हाती आली आहे, ज्यामध्ये वाळू निलावास विरोध करणाऱ्या ग्रामस्थास कारखान्याच्या माजी चेअरमनने ग्रामसभेत एका ग्रामस्थाला मारहाण केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या रामपूर येथे आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास ग्रामसभा घेण्यात आली होती। ग्रामसभेदरम्यान जेव्हा प्रवरा नदी पात्रातील वाळू लिलावाचा विषय चर्चेला येताच ज्येष्ठ नेते तथा राहुरी कारखान्याचे माजी चेअरमन यांनी वाळू लिलावाला सहमती दिली, यावर मतदान घेऊन वाळू लिलाव संदर्भात निर्णय घेण्याचं ठरलं। त्यावेळी वाळू लिलावाच्या बाजूने 12 तर विरोधात गावातील शेतकरी व नागरिकांनी मतदान केल्यानं राहुरी कारखान्याचे माजी चेअरमन रावसाहेब सावळे यांचा रागाचा पारा चढला आणि राग अनावर न झाल्यानं भर ग्रामसभेत गोंधळ घालत वाळू निलावास विरोध करणाऱ्या ग्रामस्थांस त्यांनी मारहाण केली। वाळू निलाव ग्राम संबंधित ग्रामसभा होती, निलावाच्या शेतकऱ्याच्या वाळू निलावाला विरोध होता। सर्कल शिंदे भाऊसाहेब यांनी हात वर करून मतदान घेतले। वाळू निलावाच्या बाजूने फक्त 12 लोक होते, लोकांनी हात वर केले, भाऊसाहेब सावळ्यांना चीड आली। त्याची 12 लोकांमुळे भाऊसाहेब पाटलांना चीड आली। निलावाला पाहिजे तितके लोक नसल्यामुळे भाऊसाहेब पाटलांनी माझ्यावर हात उगारला, मारहाण केली, गोंधळ घातला सभेमध्ये। त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मात्र या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा अद्याप दाखल झाला नसून याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट। या महत्त्वाच्या बातमीनंतर पुन्हा भेटूया यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या वेगवान घडामोडींसोबत। तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा। नमस्कार।